ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन झालंय. मुंबईतील कांजूर मार्ग इथल्या त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं म्हणत आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे अरुण दाते यांच्या निधनानं भावगीतातील शुक्रतारा निखळल्याची भावना व्यक्त होतीये. 1955 पासून अरुण दाते हे आकाशवाणीवर गाऊ लागले. तर वयाच्या 50 त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रित केलं. भातुकलींच्या खेळामधली शुक्रतारा मंदवारा, शतदा प्रेम करावे, स्वरगंगेच्या काठावरती अशी अनेक गाणी अरुण दातेंनी त्यांच्या सुरांनी अजरामर केली आहेत. शुक्रतारा मंदवारा हे त्यांचं गाणं विशेष लोकप्रिय ठरलं. 1962 साली शुक्रतारा मंदवारा या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. शुक्रतारा या नावानं मराठी भावगीत गायनाचे 2500 अधिक कार्यक्रम त्यांनी केले. तर 4 मे रोजी अरुण दाते यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसादिनानिमित्त पुण्यामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. तर दाते यांच्या निधनानं भावगीतांचा शुक्रतारा निखळल्याची भावना सगळीकडूनच व्यक्त होतीये. तर ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके सध्या आपल्या संपर्कात आहेत. फडकेजी, काय आपल्या आठवणी दातेंच्या, जे जो काही सहवास आपल्याला लाभला त्या संपूर्ण सहवासातल्या? शुक्रतारा मंदवारा हे त्यांचं पहिलं गीत, ते पहिल्यांदा आकाशवाणीवरनं प्रसारित झालं आणि ते गाणं आलं आणि इतकं लोकांना त्यांनी मोहून टाकलं. मी लहान होतो त्यावेळेला, परंतु ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे असं जाणवायला लागलं. जसं जसं मोठं होत गेलं तर त्यांच्या आवाजातली गोडी, आवाजातला काय म्हणतात की स्वर व्यक्त करण्याची पद्धत किंवा भाव व्यक्त करण्याची पद्धत, हे सर्व त्यांनी अत्यंत समर्थपणे साकारलं. दुसरं, त्याच्यानंतर मग त्यांची एकामागोमग एक खळेसाहेबांनी केलेली, देवसाहेबांनी केलेली गाणी यायला लागली आणि त्यांनी खरंच लोकांच्या मनावर त्यांनी काय काय म्हणायचं की गारूड केलं. आणि अत्यंत सुस्वभावी, शांत, उत्तेजन देणारे, इतर गायकांना उत्तेजन देणारे असे ते अरुभैया होते. ते अरुभैया म्हणून ते ओळखले जायचे सगळीकडे. ते मूळचे इंदोरचे, रामूभैया दात्यांचे चिरंजीव. आणि फार म्हणजे मला 1-2 वेळा त्यांच्याबरोबर गायची संधी मिळाली एका कार्यक्रमामध्ये. माझी गाणी तेव्हा सादर केली, परंतु त्यावेळेला ते देखील अगदी जवळ बसून ऐकत होते, दाद देत होते. असा गायक असला पाहिजे की जो दुसऱ्याला दाद देऊन, उत्तेजन देऊन पुढे जा असं मार्गदर्शन करणारे, अशा पद्धतीचे ते हे व्यक्तिमत्व होतं. मला मी आता मुंबईत नाहीये, मुंबई बाहेर आहे, त्यामुळे मला त्यांचं अंतिम दर्शनही घेता येत नाहीये. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव अशी मी प्रार्थना करतो. नक्कीच, धन्यवाद फडकेजी आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर एकूणच नवीन पिढीला प्रेरणा देणारे आणि संगीत विश्वातील नवीन पिढी घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला हा भावगीत गायक आज आपल्यात नसल्यानं खरं तर सगळ्यांच्याच तोंडून त्यांच्या या जाण्याने शोक व्यक्त होतोय. एक गायक म्हणून, भावगीत गायक म्हणून तर ते जगविख्यात होतेच आणि त्यांची अजरामर गाणी त्यांचं अस्तित्व सदैव टिकवून ठेवतील. मात्र एक माणूस म्हणून, एक गुरु म्हणून ते किती श्रेष्ठ होते हे प्रत्येकाच्याच मुखातून आपल्याला ऐकायला मिळतंय. त्यांचा सहवास ज्या पिढीला लाभला त्या पिढीकडून संगीतकार असतील, गायक असतील, त्यांच्याकडून खरं तर एक माणूस म्हणून ते किती श्रेष्ठ होते हे आपल्याला ऐकायला मिळतंय. तर मिलिंद जोशी सध्या आपल्याला आपली प्रतिक्रिया देत आहेत. जोशी सर, काय आपल्या आठवणी? नमस्कार. आज सकाळी ही बातमी कळली आणि खरं म्हणजे खूप वाईट वाटलं, कारण की आमच्या खूप आधीच्या पिढीचे ते गायक होते आणि त्याच्यामुळे आम्ही ज्या काही मोठ्या लोकांचं आपल्या क्षेत्रातलं आपण ऐकत आणि मोठे होतो त्या नावांमध्ये अरुण दाते यांचं नाव नक्कीच आहे. आणि माझे गुरुजी पंडित यशवंत देव, मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते सर यांची अनेक अजरामर गाणी ऐकत ऐकत मोठे झालेलो आहोत आपण. तर आणि मला अरुण दातेंच्या गाण्याबद्दल विशेषतः असं वाटतं की एक बायकी नसलेला तरीही मार्दव असलेला आवाज गायकाचा, असे कमी आवाज आपल्याला ऐकायला मिळतात आणि अतिशय एक्सप्रेशन असलेलं गाणं, उत्तम शब्द उच्चार, असं एक युनिक कॉम्बिनेशन असलेले गायक अरुण दाते होते
आणि त्यांच्या गायनातनं सुद्धा आम्हाला खूप शिकायला मिळालं खरं म्हणजे की आवाज वेगवेगळ्या एक्सप्रेशनसाठी कसा मुलायम पद्धतीने लावला जाऊ शकतो. प्रेमाचा खरा तर अर्थ आवाजातून अरुणदातेंनी आपल्याला समजावून दिला. तो मग ते जन्मावरचं प्रेम असू दे किंवा प्रेयसीवरचं प्रेम असू दे, तर असा एक अतिशय एक्सप्रेसिव्ह असलेला आवाज, अतिशय सुरेल आणि सुंदर ज्या गाण्याचा परिणाम होता असा आवाज अरुणदाते आज आपण आपल्यात नाहीयेत, तर खूप वाईट वाटतंय ते ऐकून. पण त्यांच्या गाण्यांच्या रूपाने आपल्या मनांमध्ये आणि अशा लाखो करोडो लोकांच्या रसिकांच्या मनांमध्ये ते कायम उपस्थित राहतील, त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली. खरे धन्यवाद मिलिंदजी, आपण या आठवणी आपल्या आमच्या सोबत शेअर केल्या त्यासाठी. तर सुप्रसिद्ध संगीतकार मिलिंद जोशी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर काही वेळापूर्वी संगीत विश्वातील काही सुप्रसिद्ध व्यक्तींनी ज्या प्रतिक्रिया दिल्यात अरुणदाते यांच्या जाण्यामुळे त्या आपण ऐकूया. आज सकाळी उठल्या वाईट बातमी ऐकायला मिळाली, खूप वाईट वाटलं. अरुणदाते म्हणजे खास मित्रांपैकी माझे होते, जो मोठेपण मनाचा होता त्यांचा तो खूप मोठा होता. म्हणजे मानवंदना देण्या दिली पाहिजे त्यांच्यासाठी. आणि माणूस म्हणून एकतर शिक्षणामध्ये ते हेच होते, इंजिनियर होते, टेक्सटाईल इंजिनियर वगैरे 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 सगळं जाऊन दे, पण मराठी सुगम संगीतामधला शोकाकुल वातावरण आपल्याला बघायला मिळते. प्रत्येकाच्या तोंडातून खरं तर त्यांच्या एकूण जी त्यांची कारकीर्द होती 50 वर्षांपेक्षा मोठं योगदान त्यांचं संगीत विश्वामध्ये होतं. आणि भावगीत आणि अरुणदाते हे एक वेगळं समीकरण होतं. तर ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव सध्या आपल्या संपर्कात आहेत. देव सर, काय आपल्या आठवणी सांगता येतील या क्षणी? तर ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव सध्या आपल्या संपर्कात आहेत. देव सर, काय आपल्या आठवणी अरुणदातेंचा जेवढा आपल्याला सहवास लाभला आणि एक गायक म्हणून आपल्या काय आठवणी? तर संगीत विश्वातील विविध सुप्रसिद्ध व्यक्तींच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण निश्चितच संगीत विश्वासाठी खूप मोठं दुःख आहे. हे खूप मोठा संगीत विश्वाचा एक खूप मोठा लॉस म्हणावा लागेल. संगीत विश्वातला शुक्र तारा आज निखळलेला आहे. वयाच्या 84व्या वर्षी अरुणदाते यांनी या जगाचा निरोप घेतलाय. मात्र जगाचा निरोप घेताना त्यांनी एक खूप मोठी भावगीतांची शिदोरी आपल्याला दिलेली आहे. तर काही वेळापूर्वीच देवकी पंडित यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली, ती आपण ऐकूयात. त्यांच्या आठवणी म्हणजे एक तर खूप दिलदार होते ते, त्यामुळे एक असं कधी वाटलं नाही की आपण एवढ्या मोठ्या आर्टिस्ट समोर आहोत आणि एवढे लोकप्रिय आहेत. अतिशय नम्र, कधी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर आगत स्वागत आणि आपुलकीची जी भावना त्यांची प्रत्येक म्युझिशियन प्रत्येक त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीविषयी त्यांची होती. म्हणजे इनडिफरंट नव्हते ते, तुमचे काही असेल इश्यूज तर ते विचारतील काय तुला हवंय, काय मदत हवी आहे का. म्हणजे म्युझिशियन किंवा कोणी त्यांच्या आजूबाजूला असेल तर त्यांना त्यांचे प्रॉब्लेम ते स्वतः आपले समजून त्यांना म्हणजे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असतात. मला वाटतं की तसे हे जे आपुलकीची भावना आहे ना, ही आठवणीत राहते लोकांची. गायक म्हणून तर राहणारच, शुक्रतारा आणि ह्या सगळ्या खळे काकांचे कॉम्पोजिशन किंवा यशवंत देवजींचा कॉम्पोजिशन ह्या सगळ्या आपण ऐकल्यानंतर त्यांची नेहमीच आठवण येणार आहे आपल्याला. तर सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणानी यांनीही आपली प्रतिक्रिया आपल्या आठवणी सांगितलेल्या आहेत अरुणदाते यांच्याविषयी, ऐकूयात.
सकाळी ही बातमी ऐकून खरंच खूप दुःख झालं, कारण भावगीत गायन असला शुक्रतारा निखळला असं मला वाटतं. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी सारखी गाणी ज्या आमच्या बालपणापासून आमच्या ओठांवरती रेंगाळत आहेत, एवढी लोकप्रिय केली त्याने स्वर गंगेच्या काठावरती. आणि शुक्रतारा तर आजपर्यंत आजच्या पिढीला सुद्धा माहिती आहे, अशी अनेक गाणी त्यांनी लोकप्रिय केली, सुगम संगीत लोकप्रिय केलं. माझा पहिला कार्यक्रम शब्दांच्या पलीकडले अनिल अरुण, त्यातही मी जे काही गायले होते तेव्हाही मला त्यांनी प्रोत्साहन दिलं, तेही त्या कार्यक्रमात होते. आणि जवळपास 35 वर्षापूर्वी त्यांच्या बरोबर शुक्रतारामध्ये गायचा योग आला होता, खूप प्रोत्साहन दिलं त्यांनी मला. त्यांच्या आत्म्याला माझा प्रणाम. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव सध्या आपल्या संपर्कात आहे. देव सर, काय आपल्या आठवणी या क्षणी सांगता येतील? म्हणजे एक तर ही आठवण काढू नये अशा प्रकार हा घटना घडलेली आहे, कारण खरंच त्यांची आठवणी काही पदोपदी गाणी आपण कानावर घेत होतो आणि त्यांच्या संपर्कात गाण्याच्या माध्यमातून राहत होतो. असं असताना आज नेमकं तेच नाही आहे, ते ऐकायचं काय सगळीकडे शुकशुकाट झालेला आहे. त्यांचा माझा संबंध तसा ते इंदूरला असल्यापासून होता आणि माझं रेडिओच्या निमित्ताने इंदूरला जाणं येणं होत असे, त्यावेळी मी त्यांचा आवाज ऐकला आणि म्हटलं की तुम्हाला मुंबईला यायला पाहिजे गायला, कारण मुंबई हे तसं क्षेत्र गाणाऱ्यांचं ऐकणाऱ्यांचं सगळं मोठं क्षेत्र आहे ते, आणि त्याच्यात तुम्ही इंदूरला काय करता? म्हटलं आमचं घर तिकडे. म्हटलं मान्य आहे मला, पण तुम्हाला मुंबईला नेलं तर तुमची काही अडचण नाही ना, नको असं नाही ना? नाही, म्हटलं जरूर मी नक्की येईन. तर त्याप्रमाणे आम्ही काही प्रयत्न केले ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून आणि त्यांना मुंबईला आणलं. त्यानंतर मग जे काय घडलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ही सगळी गाणी खरं म्हणजे ही गाणी पाडगावकरांची जास्ती आहेत त्याच्यामध्ये, कारण पाडगावकर रेडिओमध्ये होते, म्हणजे काही वर्ष ते रेडिओमध्ये मी त्यांचे एकत्र ते काम करीत होतो आणि ते तिथे याच्यामध्ये आपल्या अमेरिकन काउन्सिलमध्ये काम करत होते, तर अशा रीतीने संपर्क आमचा असायचा. आणि चाल लावताना सुद्धा पाडगावकरांचं पुष्कळ वेळा लक्ष असायचं, अहो हे तुम्ही जरा थांबा मालदारा नीट बघू रे तुम्ही काय केलंय ते, असं त्यांचं माझ्यावरही लक्ष असायचं. इतकी सगळी हसत खेळत आम्ही गाणी तयार केली आणि आज नेमकं हसत आणि खेळतच नाही, बाकी काय बोलायचं मला काय लक्षात येत नाही, खरंच नाही लक्षात येत. धन्यवाद देव सर, या हृदयस्पर्शी आठवण तुम्ही आमच्यासोबत शेअर केली त्यासाठी. तर सगळीकडे सध्या शोककळा पसरलेली आहे. ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या जाण्याने एक खूप मोठं नुकसान संगीत विश्वाचं झालेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.